आता जग भरातल्या सगळ्या राष्ट्रात हायड्रोजन बॉम्ब म्हणजे हायड्रोजन इतका असतो त्यामुळे एवढा वाटत नाही आमचं सरकार असेल मोर्चा असेल आम्ही होतो ते समोर जायचो पाच त्याला मर्यादा असतात, परंतु मला माहित आहे ज्या वेळेला आंदोलन कामगार हातात घेतो त्यावेळेला कुणाचा बाप ते आंदोलन चिरडू शकत नाही, दाबू शकत नाही। आज एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन कुठल्या नेत्याचं नाही, तर कष्ट करणाऱ्या माझ्या या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी आहे करण्यात येईल। अरे काय बापाचं राज्य आहे का? गोपीचंद पडळकर माझ्याकडे आले होते, शेखर चेन्नेंना फोन केला, बोलले मी तुमच्याकडे येतोय, तुमच्या मी कार्यालयाला टाळं ठोकणार आहे, बंद करणार आहे, सांगितलं त्यांना मी। काय बोलले साहेब या चर्चा करायला या। मी गोपीचंद आम्ही कार्यकर्ते गेलो, कारण आम्हाला जर क्रेडिट घ्यायचं असतं मोठेपण असतं तर तुमच्या समोर असतो मिरवलो असतो, तुम्हाला न सांगता त्या ठिकाणी मी गेलो। त्यांना सांगितलं कुठली कारवाई त्या ठिकाणी होता कामा नये, त्यांनी शब्द दिला। नंतर त्या ठिकाणी अनिल परब साहेबांकडे गेलो, मला काही कमीपणा नव्हता की या कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी तुमचे 100 वेळा उंबरडे झिजवावे लागले, प्रवीण दरेकर झिजवेल, कारण माझा बाप एसटी कंडक्टर होता, माझा बाप एसटी कंडक्टर होता। उपस्थित असलेले महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणजे किरीट सोमय्या आले की भ्रष्टाचार घोटाळे करणाऱ्यांचे पळापळ त्या ठिकाणी होते। परंतु किरीटभाई तुमच्यामुळे अनिल परब पळायला नकोत, आम्हाला न्याय हवाय। ते आदरणीय किरीटभाई सोमय्या कुठल्याही संघटनेचे अध्यक्ष नाहीत, पदाधिकारी नाहीत, परंतु या एसटी कर्मचाऱ्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते सर्वसामान्यांचा आवाज आमचे आमदार गोपीचंद पडळकर। सर्वसामान्यांची नाल जोडलेले या राज्याचे माजी मंत्री शेतकरी नेते आमदार सन्माननीय सदाभाऊ खोत, आज पदाधिकाऱ्यांची नावं नाहीत कारण युनियन नाही, संघटना नाही, अध्यक्ष नाही, सेक्रेटरी नाही, सगळे बसलेले अध्यक्ष आणि सगळे सेक्रेटरी। कारण आज जर तुमच्यावर विश्वास असता तर यांना मैदानात बसायची पाळी आली नसती। माझी त्यांना सगळ्यांना विनंती आहे बाबांनो, मी एका एसटी कंडक्टरचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे मला तुमच्या व्यथा माहीत आहेत। मी आज या ठिकाणी महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता म्हणून आलेलो नाही, माझे वडील एसटी कंडक्टर होते त्या यातना मला माहित आहेत, म्हणून मी आज तुमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे। वडील एसटीत ना आल्यावर त्यांची प्रकृती, त्यांचा आवाज, त्यांच्याबरोबर असणारा ड्रायव्हर, त्याची मनस्थिती, सोबत आणलेलं ते भाकऱ्यांचं गाठोडं, कडक झालेली भाकरी आणि त्यांचं आरोग्य, एकंदर दयनीय परिस्थिती मी घरात ना पाहिले आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास आहे हे माझ्या रक्तात मला माहित आहे, तुमचा त्रास माझ्या रक्तात या ठिकाणी आहे। आणि आज आपल्याला आश्वस्त करतो आम्ही या ठिकाणी सगळे आलेले अतिरेकी आहोत, लोकांसाठी काम करणारे अतिरेकी आहोत, आम्हाला कशाचीच पर्वा नाही, कुणाच्या बापाला पण आम्ही घाबरत नाही।
जर या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही, त्यांचं विलीनीकरण केलं नाही, आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। कायदा सुव्यवस्थेचं काय व्हायचंय ते होईल। लोक कोरोनानं घाबरून त्या ठिकाणी काम धंदे करून बंद करून बसले होते, त्यावेळेला वाहतुकीचं काम, पार्सल पोहोचवण्याचं काम हाच माझा एसटी कर्मचारी करत होता। संकटाच्या काळामध्ये तुम्हाला एसटी कर्मचारी चालतो आणि ज्यावेळेला विलीनीकरण मागतो त्यावेळेला कोर्टात अवमान याचिका दाखल करता परब साहेब। एका बाजूला सांगतात चर्चेचे दरवाजे खुले आहेत, आम्ही काय मूर्ख वाटलो का, आणि दुसऱ्या बाजूला अवमान याचिका दाखल करायची, म्हणजे करणी वेगळी आणि कतली वेगळी। 39 कर्मचाऱ्यांनी निरपराध माझ्या बांधवांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। काय आवाज नाहीत का? आवाज नाही? 39 महिन्याचे 20 कोटी होत आहेत आणि मग वर्षाचे झाले किती बघा, 65 लाख रुपये 30 दिवसाचे, साहित्री गाठरान साई पंचायत 21 कोटी। आंदोलन उभं राहिलं, मला मगाशी त्या ठिकाणी पत्रकार विचारत होते आंदोलनाची दिशा काय, मी म्हटलो आंदोलन आमचं नाही, आंदोलनाचा मी नेता नाही, गोपीचंद पडळकर नेता नाही, किरीटबाई नेता नाही, सदाभाऊ खोत नेता नाही, जे हे महाराष्ट्रातले कर्मचारी सांगतील ती आंदोलनाची दिशा राहील आणि ते सांगतील त्या दिशेनं जाणार आहेत। आपण जी दिशा ठरवाल वाटेल ती किंमत मोजावी लागली, आम्ही आपल्या सोबत असो हा शब्द देण्यासाठी या ठिकाणी आलो। सकाळी सदाभाऊ खोत यांचा मला फोन आला, खरं म्हणजे रात्रीच गोपीचंद सदाभाऊ माझ्याकडे आले, आम्ही आंदोलनाची पूर्वतयारी काय करायची बाबा ते लांबून येणार कशी काळजी घ्यायची अशी सगळी चर्चा झाली आणि मग सकाळी सदाभाऊंचा फोन आला की प्रवीण भाऊ गाड्या सोडत नाहीत, टोल नाक्यावर गाड्या अडवत आहेत वाशीच्या। आता मला माहित आहे आपण गेल्याशिवाय काही जमणार नाही, मी 5 मिनिटात तयार झालो, त्या ठिकाणी थेट पोचलो टोल नाक्यावर, बसलो सदाभाऊंच्या मांडीला मांडीला, तशी झाली पळापळ। आता काय खरे नाही बोललो, आम्ही उठणार नाही जोपर्यंत महाराष्ट्रात ना येणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना मुंबईच्या रस्ते मोकळे करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आणि मग हळूहळू त्या ठिकाणी रस्ते मोकळे झाले। 2 लाखाची पेन्शन घेणारा 50 लाखाची 2 हजाराची पेन्शन घेणारा 50 लाखाची एसी गाडी वापरतो आणि साहेब 5 एकरमध्ये एकदम मोठा हायफाय बांगला आहे। पहा ह्या भावना, जेव्हा आपण नेतेपद मिरवतो ना तेव्हा अशा प्रकारच्या भावना कर्मचाऱ्यांच्या तुम्हाला कधीच समाधानाने झोपून देणार नाही। तुम्ही एसीत त्या ठिकाणी बसावं पण एसटीत तर आम्हाला सुखाने द्या जगायला। त्यांनाही माझी विनंती आहे एसीत बसो, त्यांनी नाही तर हेलिकॉप्टर घेऊ दे जाऊ दे, पण आता सगळ्यांनी इथे उपस्थित राहिलं पाहिजे नाही तर मग युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात आम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल। तुम्ही सगळ्यांना सांगा इथे या म्हणून। आणि बाबानो आम्हाला कुणालाही नेतृत्वाचे हाऊस नाही, भाजपची लोक भडकावतायत, भाजप लोक हे करतायत, आम्हाला काही या ठिकाणी नेतृत्वाचा न्याय आमचा एक कल मुख्यमंत्री आम्ही त्या ठिकाणी धरू का नाही द्या। आमदार आहे, 5 वर्ष मंत्री होतो, परंतु सरकारची दडपशाही त्या ठिकाणी मीडिया होतं त्यांना विचारा, त्यांना बोललो ठीक आहे तुम्ही 1-2 मागण्या मान्य केल्या
आभार आहे तुमचं, परंतु प्रमुख मागणीचं काय? मी गेलो होतो की बाबा कारवाई करू नका, त्यांनी मला शब्द दिला कारवाई करणार नाही, मी बोललो ठीक आहे, विलीनीकरणाचं काय? आणि मी निघून गेल्यावर मीडियाला सांगितलं दरेकर साहेबांनी संप मागे घ्यायला आवाहन केलं, मी एकाला तरी बोललो का हो संप मागे घ्या म्हणून? माझ्या एक दोन कर्मचाऱ्यांचे फोन आले, भाऊ तुम्ही गेलात असं झालं, अरे बाबा बोललो ते खोटीच लोक आहेत, मी कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे आणि तुम्हाला कसं काय संप मागे घ्यायला लावेन, तुमचा न्याय हक्क मी घालल्या पडायला? अशा प्रकारची लोक आहेत आणि म्हणून आज आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। माझी कर्मचारी संघटनांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, युनियनला विनंती आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका। युनियन संघटनांना माझी हात जोडून विनंती आहे, कर्मचाऱ्यांच्या रक्तावर आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी मोठे झालेले आहात, तुम्ही सुख उपभोगताय हो, यांचा आता विचार करा, शेवटचा यांचा विचार करा। आणि सगळ्या संघटनांना माझी विनंती आहे की आपण ही आवाहन करा आणि 100% कर्मचारी आझाद मैदानात या ठिकाणी आजपासून यायला सुरुवात झाली पाहिजे, लाखोच्या संख्येने इथं उपस्थित राहा। काहीतरी भानगडी करायच्या आणि कर्मचाऱ्यांना द्यायची वेळ आली की महामंडळ तोट्यात आहे, अरे महामंडळ फायद्यात येईल कसं? एक डिझेलचा टँकर डेपोकडे गेला का एक डिझेलचा टँकर विकायला जातो, महामंडळ कसं फायद्यात येईल? कसं फायद्यात येईल? पूर्वी आलेले कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समर्थन देण्यासाठी जातात रोज 62 लाख रुपये 1 रुपयानं जमा होतात, ते पैसे जातात कुठं? अरे ते कर्मचारी वेळ नाहीत, त्यांच्यावरती अन्याय करायचं धोरण हे राबवतायत आणि मराठीचा मुद्दा घेऊन मताचं राजकारण तुम्ही गेले अनेक वर्ष करताय, हे 35 कर्मचारी ज्यांनी महाराष्ट्रातून त्याच्यामुळे त्यांना सांगितलं तुमचा मंत्री सरकारचा प्रतिनिधी मोर्चेकऱ्यांना भेटायला पाठवा, इथे पाठवा, आम्ही नाही चर्चा करणार, तुमच्यातली 5-10 लोक बसतील ती चर्चा, बरं चर्चा तरी कसली आहे? विलीनीकरण एका वाक्यात, विलीनीकरण करणार नाही, चर्चा काय? आम्हाला पाच तोंडात शब्द घाणे येतो, बनवायचा प्रयत्न करू नका, त्यामुळे चर्चेला काहीच नाही, आम्ही विलीनीकरण करत आहोत, आम्ही तुमचं स्वागत करू, मोठा हार घालू तुम्हाला, त्याच्यामुळे चर्चा नव्हे, तुम्ही आश्वासन द्यायला मैदानात या। आणि आता बघताय आमचे एक एक सैन्य कसं यायला लागले, आपल्या येतोय ना आवाज, तुम्ही मधल्या बाजूला व्हायच्या। आता सरकारला माझी विनंती असेल, आमची फौज एक एक कशी येते बघा, आमदारच्या आमदार या ठिकाणी यायला लागलेत, महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार तुमच्या सोबत बसायला येतील, भारतीय जनता पार्टी 106 ते वाढतच जाणार आहे, सगळे खासदार येतील, आम्हाला कुठलंही बाबांनो श्रेय नको, त्याच्या बदल्यात तुमच्याकडून काही आम्ही मागत नाही, करा सांगत नाही, परंतु तुमच्या पाठीशी तुम्ही निराधार असता कामा नये, तुमच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभं राहू, जोपर्यंत विलीनीकरणाच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक भूमिका घेत नाही हो बोलत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन आझाद मैदानात या ठिकाणी बसणार आहे। अरे काळजी करू नका, पोटापाण्याची काळजी करायला ही मुंबई आहे, अख्ख्या देशाची काळजी मुंबई घेते हो, तुमची काळजी घ्यायला आम्हाला किती वेळ लागतो,
कारण गावातना शेतकऱ्याची मुले तुमच्यासारख्या कंडक्टरचा मुलगा येऊन आम्ही मुंबईत आज मोठे झालोय. तुमची काळजी घ्यायला आम्ही भक्कम आहोत, तुमची काळजी आम्ही घेऊ. तुम्हाला जेवढ्या दिवस बसायचं असेल, खरं म्हणजे काल मी टेन्शन मध्ये आलो, गिरीश भाऊ, सदाभाऊ आणि गोपीचंद बोलले किती लोक येणार, ते बोलले 10,000 येणार. 10,000 मी आपले ते पॅकेट बिकेट जेवणाचे सांगितले, बोललो सकाळी आडवाआडवी झाली. गोपीचंद बोललो अरे आता कसं काय करायचं, बोललो अडवलंय सगळ्यांना. परंतु एवढं अडवल्या पण शिवाजी राजांच्या गणमी काळचे सैनिक इथं पोहोचले आणि छत्रपतींच्या गणिमी काव्याचे सैनिक आहोत. अरे तुम्ही किती अडवलं. ही आपण पहिल्यांदा या ठिकाणी बघतोय. रात्री 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत आम्हाला झोपायचंय. सर्व महाराष्ट्रातून फोनवर फोन, नाशिकहून फोन, धुळ्याहून फोन, नंदुरबारहून फोन, जळगावहून फोन, आमच्या सगळ्या उत्तर महाराष्ट्रातून फोन सुरू होते. औरंगाबाद पासून फोन सुरू होते की आमच्या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत, आम्हाला येऊ देत नाही, पोलीस सोडत नाही. चालू आहे. आज काय समजतंय, आंदोलन भारतीय जनता पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी चंद्रकांत पाटील असतील, पक्ष कर्मचारी आहेत, हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. तुमच्याकडे पैसे खायला किती पण आहेत आणि गरिबाला द्यायला नाही. दिवाळीला काय दिलं हो, किती बोनस दिला? 2,500 रुपये तेलाचा डबा येतो का? येतो का सांगा? दसऱ्याच्या वेळेस तुमचं आंदोलन म्हटलं का? दसरा गोड केला. ते संघटनाचे काय पाळलेले आहेत की लोक तिथं जाऊन बसतात, निवेदन देतात की आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं. दिवाळीच्या अगोदर बातमी आली, आम्ही दिवाळी गोड केली. काय गोड केली? तुम्ही दिवाळीचा निर्णय घेतल्याच्या नंतर 4 आत्महत्या झाल्यात. तुम्ही जर दिवाळी गोड केली तर आत्महत्या का झाल्या? दरेकर साहेब, 1 रुपया प्रत्येक प्रवाशावरती कर आकारला जातो. 65 लाख प्रवासी रोज प्रवास करतात, बरोबर ना? रोज 65 लाख, महिन्याचे झाले किती?